पूर्व विदर्भामधल्या भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे। उन्हाळ्यात मोहाच्या झाडापासून मोठ्या प्रमाणात फुलं येतात आणि हीच फुलं या परिसरातल्या आदिवासींच्या रोजगाराचं साधन बनली आहेत। वनविभागाकडून मोहफुलांची खरेदी केली जात असल्यानं व्यापाऱ्यांकडून होणारी त्यांची लुबाडणूक थांबणार आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जंगल परिसरात राहणाऱ्या आदिवासींना रोजगार मिळालाय। मोहफुलांच्या विक्रीतून त्यांना पोटापुरते पैसे मिळू लागलेत। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून मोहफुलांची झाडं बहरली आहेत। या परिसरात मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू असून त्याची साठवणूक करण्याचं काम जंगल व्याप्त भागातील गावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पूर्वी ही गोळा केलेली मोहफुलं उन्हात वाळून त्याची स्थानिक बाजारपेठेत अथवा व्यापाऱ्यांना विक्री केली जात असे। मात्र यंदा भंडारा वनविभागाने पुढाकार घेऊन वनग्राम समिती मार्फत मोहफूल संकलन केंद्र सुरू केलंय। तुमसर तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामध्ये 20 रुपये किलो या दराने मोहफुलांची खरेदी केली जाते। आपण 20 रुपये दराने मोह खरेदी करत आहोत। इथून नवीन झाल्यानंतर जो काही दर मिळेल त्याच्यामध्ये पॅकिंगचा खर्च आणि जो घट कमी होईल तो वगळून जी रक्कम मिळेल ती रक्कम त्या मोहफूल वेचणाऱ्यांना मिळणार आहे। ग्रामवन समिती मार्फत खरेदी करण्यात आलेल्या या मोहफुलांची ऑक्टोबर महिन्यात ई निविदांच्या माध्यमातून विक्री केली जाईल। या विक्रीतून होणारा नफा या ग्रामस्थांना दिला जाईल। जंगल असल्यामुळे कोणत्याही योजना येत नव्हत्या, त्यांना रोजगार मिळत नव्हता। रोजगार देणारा त्यांना फक्त वन विभाग होता। आतापर्यंत अशी परिस्थिती होती की मोहा फुले गोळा करून व्यापाऱ्याला विकत होते, कमी दराने विकत होते, त्यांना पैशाची हमी नव्हती। यावर्षी वन विभागामार्फत आम्ही संकलन केंद्र चालू केलेलं आहे, त्यामुळे मोहाला त्यांना हमी भाव मिळालेला आहे। कमीत कमी आमच्या मताने 50 ते 60 रुपये प्रति किलो भाव त्यांना यावर्षी आम्ही देऊ। सध्या 20 रुपये अग्रिम प्रमाण आम्ही त्यांना देऊन राहिलेलो आहे। मोहफूल संकलन तसंच साठवणुकीचा हंगाम साधारणतः 2 महिन्यांचा असतो। यंदा वनविभागानं मोहफूल खरेदीसाठी योजना सुरू केल्यामुळे या परिसरातील आदिवासींना रोजगार मिळालाय, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास एक प्रकारे मदत झालीय। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।